दिंडोरी पेठ मतदारसंघाचे माजी आमदार आणि दिंडोरीचे भाग्य विधाते धनराज महाले यांचा अभिष्टचिंतन सोहळा अवनखेड दिंडोरी या ठिकाणी गुरुवार 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजेला संपन्न झाला. दिंडोरीवासीय सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी धनराज महाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार अनिल अण्णा कदम, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी संत सुखदेव महाराज, गणपत बाबा पाटील, सुरेश ढोकले, प्रवीणराणा जाधव, सरपंच नरेंद्र जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवा बापू वाघ, नगरसेवक सुजित मुरकुटे, प्रदीप देशमुख, नितीन गांगुर्डे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजी महाले यांचा आज वाढदिवस आहे. मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. येणाऱ्या भावी काळामध्ये त्यांच्या हातून समाज कार्य घडो, देशाची सेवा घडो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. टाळ्यांच्या गजरात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना जोरदार टाळ्यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. तुमच्या प्रेमापोटी आणि समोर सर्व उपस्थित आहे शुभेच्छा देण्यासाठी. प्रत्येकाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, काहीतरी सांगायची इच्छा आहे, बोलायची इच्छा आहे, आणि त्याच्यात आम्ही सगळे थोडा थोडा वेळ म्हणत 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 तुम्हाला येऊन मला वाटतं तासभर झालाय. वाढदिवस असा दिवस असतो की त्याची आपण प्रत्येक जण वाट बघतो. वाढदिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो आणि मग प्रत्येक वेळा वाढदिवसाला काय करायचं गीताचा आपण एक संकल्प करत असतो. नंतर भाऊंचा वाढदिवस पण नवीन वर्षात नवीन पहिल्याच आठवड्यात तुमच्या संकल्पात वृद्धी आहे नवीन वर्षाचा पण आणि वाढदिवसाचा पण. माणूस संकल्प घेऊन पुढे जातो आणि संकल्प केलाच पाहिजे. संकल्प केल्यानंतर माणूस त्या कामाला वेग देतो आणि म्हणून सामाजिक कामाचा वसा वारसा घेऊन आपण पुढे जात असताना आणि मी आवर्जून सांगते स्वर्गीय हरिभाऊ महाले साहेब असतील स्वर्गीय काही साहेब नमस्कार माझी त्यांचे आगमन झाले स्वर्गीय हरिभाऊ साहेब असतील. आम्ही अशा घरात येतो माझी काहींना पण वडिलांचा वारसा म्हणजे आम्ही अशा घरात येतो नरेंद्र भाऊ की आम्हाला आपोआप ते दडपण असत आपोआप ते काम करण्याचा एक संदर्भ असतो. लोक आपण त्या ठिकाणी त्या प्रेमापोटी या ठिकाणी आलात. आज या ठिकाणी ताई खरंच अभिमान आहे की नानांनी सांगितल्याप्रमाणे की आपण दोघं एकमेकांसमोर लोकसभेला लढलो आणि ते सगळं बाजूला ठेवून आणि आपण खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल माझ्या कुटुंबाच्या वतीने आपले खऱ्या अर्थाने आभार मानतो. की राजकीय जीवनपत्रावर काम करत असताना या ठिकाणी नक्कीच फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं परंतु तो आदर्श आपण या ठिकाणी ठेवला. भविष्य काळात निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जनतेचं प्रेम हे कैलासवासी हरिभाऊ शंकर महाले असतील किंवा कैलासवासी येती पवार साहेब असतील यांनी आपल्या जीवनामध्ये ते गमवलं आणि म्हणूनच त्यांच्या आशीर्वादाने आपणालाही लोकांनाही या जनतेची सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी मिळाली. परंतु नक्कीच ताई आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आणि ताईंनीच त्यावेळेस कामात सांगितलं होतं का तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमाला बीजेपी जाता येईल आणि त्याच्यामुळे का होईना मी त्यावेळेस राष्ट्रवादीत गेलो त्यांना जागा मोकळी करून दिली आणि त्या बीजेपीत गेल्या आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला भाग्य की त्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले. याला कदाचित मी खासदार झालो असतो तर याला कदाचित मी एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेलो नसतो परंतु तालुक्याचं भाग्य आहे की ताईंना एवढा मोठं पद त्या ठिकाणी मिळणार होतं आणि तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी तर मतदारसंघाचा सायकल पूर्ण राज्याचा विकास करण्याची संधी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ताई आपल्याला मिळाली. नक्कीच भविष्य काळातही तुम्ही मोठ्या आहात त्याच्यामुळे तुम्ही सांगाल तो आदेश आम्ही या ठिकाणी पाहू आपण आपल्याबरोबर सर्व त्या ठिकाणी राहू
जयराम भाऊंनी फार जास्त दाखवणार नाही कारण वेळ भरपूर झालाय आपल्याला जायचंय. परंतु जयराम भाऊंनी पंतप्रधानांनी सांगितलं की आता कोणी नाही तिथे तर आम्ही आहे. आता जनतेचाच सप्रम आहे की कोण कोण आता काय घेईल त्याच्यामुळे आता त्याची सेम मिळेल त्याची वाट आपण सगळे बघू. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तर ही जागा पवित्र जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली अशी सरपंच साहेब असतील त्या सर्वांनी सांगितलं की आपल्याला कुठं फक्त फोन करायचे आणि फोनवरच निमंत्रण देऊन खरंच आपल्या मागे कुणी आहे का खरंच आपल्यावर प्रेम होत आहे का हे कुठंतरी आपण बघितलं पाहिजे. कारण एक क्रम संपलेला माणूस विसरून जातो. मी तर 2014 पर्यंतच होतो आणि 14 ते 24 म्हणजे आता 12 वर्षाचा काळ म्हणून आहे. तरी खऱ्या अर्थाने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल डांगळे, टिंडोरी.